ಪ್ರವರ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಮೆಡಿಕಲ್ ಸೈನ್ಸಸ್ ಯಾ ಅಭಿಮಿತ್ ವಿದ್ಯಾಪೀಠಾಚ್ಯಾ ವತಿನೆ ತಳಗಳಪರ್ಯಂತ ಆರೋಗ್ಯ ಸೇವಾ ಮಿಳಾಲೀ ಪಾಹಿಜೆ ಯಾ ಧ್ಯೇಯಾನೆ ಮೋಠ್ಯಾ ಪ್ರಮಾಣಾತ್ ವಿದ್ಯಾಪೀಠಾಚೆ ಉಪಕುಲಪತೀ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜೇಂದ್ರ ವಿಖೆ ಪಾಟೀಲ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಖಾಲಿ ಕಾರ್ಯ ಕರಣ್ಯಾತ್ ಯೇತ್ ಆಹೆ. ಯಾ ಧ್ಯೇಯಾತೂನಚ್ ಅಕೋಲೆ ತಾಲುಕ್ಯಾತೀಲ್ ಆದಿವಾಸೀ ಭಾಗಾತೀಲ್ ನಾಗರಿಕಾಂನಾ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆತ್ ಯೇಣಾರ್ಯಾ ಅಡಚಣೀ ಲಕ್ಷಾತ್ ಘೇಊನ್ ಬಜಾಜ್ ಎನರ್ಜಿಚ್ಯಾ ಸಹಕಾರ್ಯಾನೆ ರಾಜ್ಯಾತ್ ಪ್ರಥಮಚ್ ಮೋಟಾರ್ ಬೈಕ್ ರುಗ್ಣವಾಹಿಕಾ ಆಣಿ ಫಿರ್ತೆ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಸುರು ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. या उपक्रमाचे उद्घाटन भंडारदरा येथे राज्याचे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी, बजाज ऑटोचे कॉर्पोरेट सोशल फंडचे सल्लागार सी पी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या दुचाकी रुग्णवाहिका सुविधांमुळे राज्यातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा देण्याचा नवा मार्ग खुला झालाय. आदिवासी भागात अजूनही अनेक सोयी सुविधांचा वणवा आहे. लाल फितीच्या कारभारात अनेक योजना या फक्त कागदावरच दिसून येतात. वंचित घटकांना आरोग्य सुविधा देण्याचा मनस या माध्यमातून साध्य होणार आहे. आदिवासी पाड्यात आता विविध ठिकाणी या रुग्णवाहिकेचा आवाज घुमताना दिसणार आहे. पांच मोटरसाइकल एम्बुलेंस लोकार्पण यह भी करने तलाए. ये जैसा मैंने अपने भाषण में कहा कि भाई वास्तव में ये परिवार के कुछ ऐसे साधु प्रवृत्ति के व्यक्ति जिन्होंने इसका नींव रखा है, श्री जमुनालाल जी, उनका कहीं ना कहीं हमें एक आशीर्वाद है. जिस तरह से हम लोग आज तक एक वैल्यू बेस्ड बिजनेस चलाने में सक्षम रहे हैं, हमारी ऑर्गेनाइजेशन की आदर और श्रद्धा के साथ लोग इसलिए देखते हैं कि आज तक कोई गलत काम किया नहीं गया. और समाज के प्रति जो उत्तरदायित्व है हमारी तरफ से, ये आंध्र मावल और पवन मावल में आज 30 वर्ष से काम हो रहा है. जहाँ के आदिवासी क्षेत्रों में काम बराबर रहा, उनके पूरे गांवों का विकास करना, तो ये कहीं ना कहीं आशीर्वाद जमुनालाल जी का. कमल नयन जी ने उसको आगे बढ़ाया और राहुल जी भी उसको लेकर आगे चल रहे हैं. तो एक वैल्यू बेस्ड बिजनेस और सामाजिक बांधिल की ये हमारी दोनों जिम्मेदारियां हैं, ये हमें संस्कार में मिली है. शासनाचे विविध उपक्रम चालू असतात, परंतु भौगोलिक परिस्थिती अवघड असल्यामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे अनेक आदिवासी खेडी हे आरोग्य सुविधेपासून वंचित राहतात. यावेळेस प्रवरा मेडिकल ट्रस्ट सारख्या समाजसेवी संस्था पुढे येऊन बजाज ऑटो सारख्या कॉर्पोरेट लीडरच्या माध्यमातून, त्यांच्या सीएसआरच्या फंडच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम राबवत आहे, ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुर्गम भागात बायसिकलवरती, मोटरबाईकवरती ॲम्ब्युलन्स ही जी कल्पना आहे ही प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी खरोखरच प्रवरा इन्स्टिट्यूटचे आणि बजाज ऑटोचे अभिनंदन करतो आणि आभार देखील. नाही, बेसिकली कसं आहे की हा भंडारदारा जो म्हणजे एरिया आहे, जो आदिवासी एरिया, आता तुम्ही जर घाटघरपर्यंत जर गेला किंवा शिंडी, तर परिस्थिती अशी की तिथे आजसुद्धा पावसाळा आता खूप सुरू झाला आहे. तिथं आमच्याकडे दोन ॲम्ब्युलन्स आहेत, फिरते ॲम्ब्युलन्स आहे आणि रेग्युलर ॲम्ब्युलन्स आहे. हे ॲम्ब्युलन्स जातसुद्धा नाही तिथे. मग त्यासाठी व ही संकल्पना की मोटरसायकलची, तर मला एकदा मी जसं माझ्या भाषणात बोललो की मी या बघितलं मी की एक व्यक्ती जर करू शकत असेल तर मग आपण संस्था म्हणून का नाही करावी. आणि त्यात आदिवासी भागामध्ये की ज्या ठिकाणी आरोग्य सेवा आहे तिथे पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून आम्ही बजाज ऑटो बजाज त्रिपाठी साहेबांना आम्ही अप्रोच झालो की सर आम्हाला तुम्ही याच्यातनं काय करू शकता, आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि ही संकल्पना खरं मी बजाज राहुल बजाजचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि सरांचे सुद्धा की त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे सगळ्या पाठपुरावा. आणि आज तुमच्यासमोर असा मोबाईल ॲम्ब्युलन्स उभे आहेत, यामध्ये सुविधा अशी की ही म्हणजे एक याच्यामध्ये एक स्ट्रेचर आहे, त्या स्ट्रेचरला खाली ऑक्सिजन सिलेंडर आहे, बॅकअप आहे सगळा त्याला, की आणि प्लस त्या मोटरसायकल मागं जाणे बसू शकतो. म्हणजे समजा जर घाटघरला गेला की घाटघर हा एंड पॉईंट आहे, घाटघरला रस्ता संपतो तिथे, तुम्ही जर नसेल गेलं तर जाऊन आम्ही स्वतः सगळीकडे फिरलो मी. तिथे अशी परिस्थिती आहे की तिथून माणूस येऊ शकत नाही इकडे, आणि तर मग तिथून आणायचं मनुष्य तो कसा आणायचा, तो पाऊस चालू आहे, फोर व्हीलर जाणार नाही,
आपल्याला माहिती आहे की मोटरसायकल आपण आपल्या गावात सुद्धा आपण मोटरसायकल पेशंटला घेऊन येतो, पण ती संकल्पना आम्ही इथे ते राबवलेली. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे की एक गाव आहे खोसपुरी खोपसुंडी म्हणून, ते खोपसुंडी एवढं दरिद्र आहे की तिथं सकाळी 11 वाजता सूर्य बघायला मिळतो आणि 4 वाजता मिळतो. तिथं जर कोणी आजारी पडलं तर त्या माणसाला त्या चादरीत टाकायचं, 4 ते 7 जणांनी धरायचं आणि वरती घेऊन यायचं त्याला, आणि वरती आल्यानंतर तिथं काय काहीच नाही तिथे. मग अशा ठिकाणी असे ॲम्ब्युलन्स कामं येतात असे. आणि हे जे मोटरसायकल जे चालवणारे जे लोक आहेत ते स्वतः सोशल वर्कर आहेत, यांना त्यातलं ज्ञान आहे की समजा तिथे गेल्यानंतर आपण काय इमिजिएटली सुरू करायचं. म्हणून आम्ही या संकल्पना इथं सुरू केलेली आहे आणि पुढे जसं बोलल्याप्रमाणे 6 महिन्यामध्ये खूप मोठ्या इथं आरोग्य सुविधा मिळून जातील. मुलांचं शिक्षण आहे, जसं त्यांना आपण जे आदिवासी जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या बेसिक शिकता आलं पाहिजे ते, की जेणेकरून जे स्वालंब होतील, 2 पैसे कमवतील. आता जसं आमचं शेवगाव आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्या आयुर्वेदिक कॉलेजचे लोक इथं आम्ही आणणार आणि इथं मग ह्या मुलांना पंचकर्मा कसं करायचं, मसाज कसं करायचं, आणि आयुर्वेदिक जे इथं एवढं मोठं हे मेडिसिनल प्लांट्स आहेत तर ते कसे गोळा करून त्याच्यात औषध कसं करता येईल आणि ते कसं व्यवस्थित हे डिस्पोज ऑफ करता येईल की विकता येईल, की जेणेकरून एक रोजगार त्या मुलांना मिळेल, ही आमचं पुढचं संकल्पना आहे. प्रवाराचा हा पॅटर्न राज्यातील आदिवासी भागात राबवला गेला तर उपचारासाठी वणवण करणाऱ्या आदिवासी बांधवांची ससे होलपट थांबेल यात शंकाच नाही. माय न्यूज ब्युरो भंडारा.